मराठीत बोलणार आहे हा बेसिकली हा सिनेमा नाही, ही भावना आहे, ही फिलिंग आहे. धर्मवीर आनंद दिघे हा जेव्हा आपण चित्रपट बघतो त्या चित्रपट म्हणून बघताना अजूनही गेल्या 25-30 वर्षापूर्वी जर ती गोष्ट असली तर सिनेमा ऑफकोर्स सिनेमा येतो, ऑफकोर्स सिनेमा आहे, पण तो बघताना कुठे सिनेमा वाटत नाही. त्या दिघे साहेबांना मी भेटलेलो आहे, म्हणजे मार्मिकचे शो करायचो बाळासाहेबांचे, त्या काळात दिघेंना भेटलेलो आहे. दिघेंचा मी आशीर्वाद घेतलेला आहे. तर ती भावना, त्यानंतर ते एक्सप्रेशन्स, तो म्हणजे हा सिनेमा आहे. आणि हा सिनेमा चुकू नये असं मला वाटतं. एंटरटेनमेंट व्हॅल्यू खूप आहे, बहुत इसमें एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे. व्हेरी गुड डायलॉग्स, व्हेरी गुड स्क्रीन प्ले, व्हेरी गुड परफॉर्मन्स, ये सब है, सब है इसमें. एक से आपको फिल्म भी मिलेगी, लेकिन एक जगह पे आपको ये अलग एक एक्सप्रेशन मिलेगा. एक एक्सप्रेशन है तो सिनेमा या बगा, एन्जॉय एन्जॉय ऑफकोर्स एन्जॉय करा, पण तो काळजाला हात घालणारा सिनेमा. धर्मवीर आनंद दिघे सर, अरे बहुत अच्छा है यार, बहुत अच्छा है डायरेक्शन. वही बोला एक कम्प्लीशन जब होते, जे कम्प्लीट होते ना, ते समजे तुम्हाला कम्प्लीट वाटते तो पिक्चर भावतो तुम्हाला. बहुत अच्छा डिरेक्शन इसका, क्योंकि इसका राइटर डायरेक्टर स्क्रीन प्ले राइटर डायरेक्टर एक ही है, हमारा दोस्त प्रवीण तरडे. उन्होंने बहुत पढ़ाई की है, खूब त्यांनी अभ्यास केला याचा, त्यावरचे मांडले. तसे होऊ शकत नाही, एका दोन दिवसात होणारी गोष्ट नाही, दोन दिन में होने वाली, दो महीने में ये चीज़ होने वाली नहीं है. जो कम से कम दो साल लगे हुए हैं. और बेसिकली मंगेश देसाई जो हमारा दोस्त है, मंगेश देसाई आपला मित्र है, त्यांनी इतकं फील केलं असणार. एकनाथ शिंदे साहेब स्वतः तिकडे राहिले आहेत, दिघे साहेबांवर राहिलेले आहेत, त्यांनी एवढं सगळं फील केलं असणार. तर प्रवीण तिला खूप सोपं गेलं असेल. आणि आजूबाजूची ठाण्यातली कॅरेक्टर्स त्यांनी एवढं फील केलेलं आहे, हे सगळं मांडायला त्यांना सोपं गेलं असेल. पण सोपं तसं काहीच नाही का हां बाबा, अरे असतो तो बेसिकली ही इज अ व्हेरी नाईस ॲक्टर, खूप छान ॲक्टर आहे. माझ्या पण सिनेमात त्यांनी काम केलं होतं, आम्ही एकत्र काम केलं होतं, खूप छान ॲक्टर आहे. मला जेव्हा त्यांनी सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदर मला त्यांनी फोटो दाखवला होता, विजय बाबा फोटो, मी जवळजवळ 2-3 मिनटं फोटो बघतो. हां दिघे साहेबांचा फोटो आहे हो ना, हो तो मी आहे. वॉट म्हटलं, हो विद्या तर भट्टीची कमाल आहे. तर मेकअप से लेके डायलॉग परफॉर्मन्स और केदार गायकवाड वाला दोस्त जो फोटोग्राफी है, देखो आपको का फिल्म फिल्म नहीं लगती, लाइटिंग लाइटिंग नहीं लगता, झूठ झूठ कुछ नहीं लगता. ये फिल्म फिल्म जो है बिकॉज ऑफ दैट लाइटिंग, जो कलोकल डायलॉग्स है, परफॉर्मन्स सगळं खरं वाटतं आहे. असं वाटत नाही पण 2022 फिल्म बघतो. 30 मिळण्याची बात आहे, 30 वर्षापूर्वी धर्मवीर सोबर आहे. थँक्यू सो मच सर.